चला तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आजचा दिवस आहे शेवटचा आपल्या गावामध्ये. आज होणार आहे बसचा प्रवास. संध्याकाळी 9 ची गाडी आहे, ओळखीची गाडी बुक केली आहे, प्रायव्हेट गाडी आहे. इथे डायरेक्ट बसायचं आहे आणि डायरेक्ट मुंबईला आपल्या इथे बस स्टॉपला उतरायचं आहे घराजवळ. तर टेन्शन नाही एवढ्या प्रवासाचं. तर बघूया आज आपल्याला काय काय करता येते या व्हिडिओ मध्ये. शेवटचा दिवस कशा प्रकारे आपण एक्सप्लोअर करूया ते मे बी बघूया. जे काय आता मला तर काही माहित नाही, आपलं काय ठरवलेलं नाही. आपलं नानू आता तर गेलेलं आहे वरती मम्मी बरोबर मदत करायला. कपडे धुवायला गेले मम्मी एकटीच त्यासोबत. चला तर मग आता एक एक करत करत गाव आपला खाली व्हायला सुरुवात झालेली आहे. सगळी जे काही मुंबईवरून आलेली माणसं होती, जे की पहिले इथेच होती, नंतरला मुंबईला येऊन स्थायिक झालेली, ते लग्नाच्या निमित्ताने सगळेजण आलेले. आता सगळं आता परत शांतता होणार आहे. इथे थोड्या दिवसासाठी गलबला चालू होता. मी विचार करतोय थोडा वर जाऊया, कारण नानू आलं इथे. तर बघूया कोण नसेल तर भेटूया, म्हणजे शूट करूया. पुढे नको जायला, सगळी इकडे पोरी बायका सगळे कपडे वगैरे धुतात तर कसं तरी वाटत. लहान एकटा उभा असेल तिथे. अजून मी पुढे गेलोच नाही, रिटर्न फिरलो. कॉर्नर वरून बघितलं कोण आहे का, कोण नसतं तर गेलो असतो पुढे. सगळे जगत आता कसं तरी वाटत. आपण एक काम करूया, नंतर थोड्या वेळाने काही आपल्याला कंटेंट काढता येते का बघूया. तोपर्यंत कालचा अर्धा मूवी बघितला होता तो कम्प्लीट करूया. मस्त मूवी आहे, एवढा टाइमपास. घराच्या वरून असा नजारा दिसतो. सकाळ सकाळ हा नजर बघण्याची मजा अलग असते, खूप एनर्जीदायक फिलिंग असते. पण जसा असा ऊन वाढत जातो दुपार होत जाते, तसं तसा मग सगळ्या गोष्टी किळसवानं वाटायला लागतात. तरी त्यात नशीब थोडी हवा तरी चालली आता, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. बघ आपल्या गावाकडचं कौलर गरुवरच्या अँगलने कधी मस्त वाटतं ना. आणि ही वाट शिदी जाते कड्याकडे पाणी भरण्यासाठी. तिथून तो मागे समुद्र दिसतो, डोंगर आणि झाड. थांबत आलोच तर वरती पण जाऊन समजलंय की रवी मामा आलेत गावाला, त्यांना पण भेटूनच जाऊ आपण. काका दगड पडतात. ही बाजू आपल्याला आता आपल्याला म्हणजे यांना कट करायचे, जेणेकरून अजून एक्स्ट्रा जागा येईल वापरण्यासारखी. आपण आपला रस्ता जारी करूया. तसं गावाला खाऊचं काम नाही, सगळी कामं काय करतात मेहनत बोलतात ना, शारीरिक कष्ट जास्त असतात. तिकडे आपला कसं कम्प्युटरवरती काम असतं सगळं एका ठिकाणी बसून, एवढं काय वाटत नाही. तरी सुद्धा कंटाळा येतो. हे बघा नेटवर्कसाठी मी पण इथंच बसलेली असते. सृष्टी नमस्कार. मला आज बोलला तुम्ही आला, विचारलं मला की हा नाही माहित नाही. मला नानू बोलला की मामा आलेत. बोललो मामा कधी आले, म्हणजे परवाची कालच कॉल केला बोलले मुंबईला. दुपारचा जेवणाचा कार्यक्रम चालू आहे, वडे बिडे बनायचा कार्यक्रम. चला तर मग मित्रांनो, आपली आता निघायची तयारी आहे मुंबईला. 7 वाजलेत संध्याकाळचे. ए पटापट पटापट काले होता. ए पाच ए ऋतु तिकडे जा, हा चोरी फाटी जा वापरतो तिकडे. मगाची रिपीट कर, हा व्हिडिओ करतो काय पाटील. दाखवलं तू पण व्हिडिओ मध्ये अशी. ए फुटली फुटली ए फुटली नाही फुटले नाही फुटले. ए फोड आमचा प्लेअर एक बात आहे. काय विकेट किपर चालू आहे. चला तर मग आता निघायची तयारी चालू आहे फटाफट. तर पहिले आपल्या जी घरातली कुंडी होत आहे नारळ वगैरे देऊया आणि 9 वाजता गाडी येईल. तर आता 8 वाजलेत, अजून 1 तास बाकी आहे. पण सुद्धा आपण 15 मिनिटं लवकर जाऊन खाली उभे राहू गाडी जेव्हा आपल्या बॅगा वगैरे घेऊन. तर मग आपण नारळ दिला
आपल्या घराच्या कुलदेवताईला मेन देवांना पहिला पाया पडून घेतो देवा, त्या देवाच्या ते पाया पडल्या आपल्या घरातल्या देवाच्या पण पाया पडूया, निघताना व्हिडिओ असला पाहिजे ना, निघतानाचा व्हिडिओ हा व्हिडिओ बनवतोय करायला पाहिजे ना, गेल्या टायमाला करायला भेटला ना, घाई घाई होती सगळी. हा मी राहिलो पाठवूया ना चल आपल्या घरातल्या आता जुन्या घरात मेन घरात जाऊया आपण आता पाया पडायला सगळ्यात जुना घर आपला. आता नवीन गेलाय तो, हा पहिला बघितला नसेल तू जुना घर. हाच म्हणजे मला गणपती नाव टाण आहे लावलेला आहे, लावलेला आहे लॉक आहे वाटतं. माणसं गेलं खाली दुसऱ्या म्हणजे बाकीच्या सोडायला, तर घरात कोण आहे नाही. थोड्या वेळाने येऊ जाता आता पाय पडून जाऊ. आपली 9 ची गाडी आहे ना, आता वाजले 8:15 जवळजवळ, तर टाईम बाकी आहे अजून. चला मग गेल्या वेळेप्रमाणे निघतोय आता. गेल्या वेळेला जेव्हा गावाला आलेलो आपलं दत्त जयंतीला, तेव्हा सुद्धा इथेच आपण व्हिडिओ निघूया बोललो, म्हणजे एंड करायचा विचार केलेला इथे. आणि आता पण इथेच आहे, फक्त एवढंच की कॉन्फिडन्स जास्त आहे. मुंबईला शुभम दादा पण आहे, श्रीशाताई पण आहे, आणि अजून बाकीचे बाहेर आहे. हा हा एक फोटो, एक फोटो काढू. नको फोटो तुझा बघायला असायचं इथे, असाय ठेवा इथे. ओ क्या दिख रे, इथे असं बघ इथं बरोबर. ये एकदम हिरोईन, चपला विपला खाले तोडा विडा बोलून जायला. गर्मी तर होणार आहे मरणाची. चला लवकर तेच बोलतोय. आपल्या तर इतक्या बॅग आहेत, 1, 2, 3, 4 जितके आणल्या तितक्याच, फक्त 1-2 बॅगा वाढल्यात, बाकी सगळं सामान अरेंज केलंय आपण ह्या बॅगांमध्ये, त्यामुळे काय बॅगा दिसत नाही आता. आणि इव्हन कॅमेराचं वजन पण कमी झालंय, कारण का दादा ती दादाला देऊन टाकला कॅमेरा त्याच्या बॅगेमध्ये. फटाफट चप्पल वगैरे घालू आणि लवकरात लवकर जाऊन तिकडे उभे राहूया. चला मग बाय बाय बोला. चला का बाय बाय बोला. बाय बाय व्हिडिओ मध्ये. चला बाय 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 बाय. अरे बाय बाय बोल, बाय बाय बोल, बाय बाय बोल दादाला. नाही 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 बाबा बाय 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 कर ना. तुला पण जातो मी याच्या बॅगेत टाकून घेऊन जातो आता यावाल्या, बस याच्या मध्ये नको. चाललो आता पप्पांची तुला जाऊन दे. मामी चाललंय ना, माऊ माऊ चालले आपल्याकडे येणार आहे ना माऊ. बाया बाय बोल बाया. कुठले माझे व्हिडिओ पडले तू? हा त्याला सांग बाय बाय. चला बाय बाय टाटा नेक्स्ट टाइम बाय बाय. नवरी बाई चला, नवी नवरी बाई चला. चल सानू बाय येतेस ना. हा मग काका घेऊन आहे ना आमच्याकडे या पोरांना तुमच्या झालं ना. चला चला ते बाय चलो बाय बाय तरी सुद्धा शेवटला. चल आता असं पळून आला सर शेवट शेवटला इतके दिवस खेळला. चाललं जाता जाणार नाही जातोय सगळ्यांना एक. चला इथे झालंय सांग पुढे म्हणजे माझ्याच पुढे असं बोलायचं होतं. मी पण बघितले नव्हते. नानू चल
हो चला बाय टाटा. हो हो करतो कॉल. हा आमच्या घरातला सगळ्यात मेन वडील देव म्हणतात ते ना, सगळ्यात जुना घरातला देव. तर इथून आपल्याला पाया पडायचे आणि चला देव पाठीशी उभे राहा. चाललोय मुंबईला प्रवास सुखाचा होऊ दे. काय बोलतो होय महाराज. चला चला बाय द वे हाय राजू काकांचं घर आणि मंगेश काकांच्या घर. मला घर एक्सप्लोअर मी नाही केलेत, पण नेक्स्ट टाइम मला बघू तेव्हा सगळ्यांचे घर आपण एक्सप्लोअर करून दाखवू. बाय. आपल्या दत्तगुरूंचा पाय पडायचा राहूनच गेला. अंधारामध्ये कसं आलं कसं वाटतं ना. आत्ता होईल उजेड. एस टी प्रवाशांच्या सेवेसाठी एस टी. लागला या बॅगावर लागताय का. चला मग बाय बाय. बघते रे आणि बाय बोल. माहितीये मला म्हणून बोलतोय बघ. चल शानू बाय बाय बाय. मी आशीर्वाद आशीर्वाद. चला अरे मला ठावा अल्फा इली थांबा. मम्माला बसव कुठं पण बस. हवा तर येत नाही तशी सुद्धा इथून. आणि फायनली आपला प्रवास मुंबईच्या दिशेने सुरू झाला. दापोलीमध्ये पेट्रोल वगैरे थांबलो होतो डिझेल सॉरी आता रिफिलिंग झाली. निघतोय परत मुंबईच्या दिशेने. दुसरीकडचं काय असतं माणसं. तर आपण आता फायनल दुर्गानगरला पोचलो सकाळी 5:30 वाजता. सामान उतरवायचं काम चालू आहे. सामान उतरवून वेल मित्रांनो आपण अशा प्रकारे आता मुंबईला तर आलो आणि खूप दिवस झाले. त्यानंतर मी ह्या व्हिडिओ सगळ्या एडिट केल्या, त्या अपलोड केल्या आणि जसं मला वाटलं होतं त्याप्रमाणे खूप सारा प्रतिसाद या व्हिडिओला तुमच्याकडून मिळाला. त्यासाठी खूप खूप थँक्यू, धन्यवाद. आणि अशा प्रकारेच पुढे सुद्धा ज्या व्हिडिओ येतील त्यांना प्रेम करत राहा एवढंच सांगायचं आहे मला. बट यार खूप मजा आली. मला माहीत नाही की आता नेक्स्ट ज्या व्हिडिओ बनतील ज्या मराठीमध्ये बनतील का हिंदीमध्ये बनतील कसं काय ते मी अजूनसुद्धा त्याच्यामध्ये कन्फ्यूज आहे काय करायचं ते. बट ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसं मग आपण पुढे जाऊन व्हिडिओ इम्प्लिमेंट करू व्हिडिओजमध्ये आपल्या. आणि यावाल्या व्हिडिओलासुद्धा तसाच भरपूर सपोर्ट मिळावा अशी एक शेवटची इच्छा. चला मग भेटू पुन्हा एखाद्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.